सर, काल जे निकाल लागले त्यामध्ये वंचित आघाडीने मुंबई अनेक ठिकाणी महायुतीला फायदा झाल्याचं दिसतंय. मला असं वाटत नाही, मी बघितलं सगळ्या वारकरी चौकाने 2-4 ठिकाणी कुठेतरी दिसतो, पण त्यापेक्षा म्हणजे लोकसभेच्या वेळेला जे एक चित्र दिसलं होतं वंचितचं, ते चित्र आता दिसलं नाही. म्हणजे हळूहळू ते कमी व्हायला लागले प्रत्येक निवडणुकीमध्ये, आणि यावेळेला फारच कमी झाले. तर साधारणतः मतदार एक असं होतं की पहिल्यांदा जी पहिली निवडणूक झाली, ज्यावेळी वंचित हा फॅक्टर पुढे आला, त्या तिथं एक मोठा मुस्लिम सेक्शन त्यांचा हिस्सा होता, MIM आणि हे दुसरा वंचितचा वर्ग हा एकत्र होता. नंतरच्या काळामध्ये त्याचा MIM बाजू झाला आणि MIMमध्ये त्यांचा जो बेस आहे त्यांच्याशी डायलॉग केल्याच्या नंतर त्यांना एक गोष्ट त्यांनी ध्यानात घेतली की आपण इथे जिंकू शकत नाही, आपण पराभूत करू शकतो, आणि इथं आपल्याला BJPला पराभूत करायचं आहे, सेनेला करायचं आहे, ते होत नाही. त्याचा उलट आपल्या या निर्णयामुळे त्यांना फायदा होतो म्हणून ते बाजू झाले. माझा गेल्या अनेक वर्षाचा अनुभव असा आहे, मुस्लिम होतच्या बद्दल खूपदा मुस्लिम होतं हा कुणाला निवडून द्यायचं हे ठरवत नाही, तो कुणाला पराभूत करायचंही ठरवतो. आणि मग त्या मतदारसंघामध्ये त्यांना ज्या फोर्सेसला पराभूत करायचं त्या फोर्सेसला पराभूत करण्याच्यासाठी कोण अधिक उपयोगी आहे हा विचार तुमच्या मतदार करतात. आणि वंचितच्या पहिल्या निवडणुकीच्या नंतर त्यांच्या लक्षात आलं की आपण त्याच्यात या ऐक्यामध्ये जो गेलो आहे त्याचा दुष्परिणाम हा होतो आहे आणि त्याचा फायदा BJPला सेनेला होत आहे, त्यामुळे तो वर्ग त्यातनं बाजून गेला. त्याच्यानंतर राहिला एक आंबेडकरांना विचार मान्य करणारा, एक विचारांना पाठिंबा देणारा वर्ग होता. या निवडणुकीमध्ये आणि मागच्या निवडणुकीमधला जो काळ आहे त्याच्यात सातत्याने या सगळ्या प्रश्नांच्या ज्या चर्चा झाल्या समाजामध्ये झाल्या त्यांच्यामध्ये झाल्या, नागपूर वगैरे या भागात त्यांचे अनेक सहकाऱ्यांनी वेगळी भूमिका घेतली, आणि त्यामधून हा जो उर्वरित जो वर्ग आहे वंचितमधला तो या निष्कर्षाला यायला लागला की आपण कुणाच्याच बरोबर जायचं नाही आणि आपण एक वेगळेपणाची भूमिका घ्यायची, याचा अर्थ स्वच्छ आपण गेम स्पॉयलर आहोत, आपण खेळ खराब करणारे आहोत, आणि ते काही खरं नाही. आणि म्हणून तोही वर्ग या निवडणुकीमध्ये त्याच्यापासून बाजू झाला असं मला दिसतं. आणि त्याचा परिणाम हा या निवडणुकीत जो पहिल्यांदा झाला होता तसा अजिबात झालेला दिसत साहेब म्हणजे नाही बोलू शकते का नाही हे आम्ही केले नाही, आम्हाला त्या रस्त्याने असं जायचं नाही. आम्हाला हेच करायचं आहे की आज जे प्रश्न लोकांच्या समोरचे आहेत, ते शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, शेती मालाचे किमतीचे प्रश्न असतील, अगदी साधी गोष्ट कांद्यासारखी गोष्ट, किमती वाढल्या तर परदेशातनं कांदा आयात करण्याची जी नीती आहे, असे जे प्रश्न आहेत की आज महाराष्ट्र उद्योगधंद्याच्या बाबतीतले मोठं राज्य आहे, इथं 50%पेक्षा जास्त कारखाने बंद आहेत, 1000 लोकांचे रोजगार उरलेले आहे, हे जे प्रश्न आहेत अशा प्रश्नांच्यामध्ये एक जनमत तयार करणं आणि या प्रश्नाची सुरू करण्याच्यासाठी संघटनात्मक काळजी घेणं आज ह्याची गरज आहे आणि आमचं लक्ष त्याच्यावर अधिक राहील. कशी ही लढाई तिचं एक स्वरूप मुख्यमंत्री आणि त्यांच्या सरकारने जनमानसात वेगळं केलं, ते असं केलं की लढाईच नाही, समोर लढायलाच कोणी नाही, हे सगळं एकतर्फीच आहे. आणि लोकांना असं वाटत होतं की एकतर्फीच आहे, प्रश्न असा आहे की आपण निवडणुकीच्या प्रक्रियेत जातो त्यावेळेला आपण आपली भूमिका प्रभावी रीतीनं मांडली नाही तर लोकांना दोष देता येणार नाही, ही आमची कमतरता आहे. आणि यावेळेला मला हे लक्षात आलं की ही कमतरता भरून काढण्याच्या संबंधीचं आव्हान आहे, त्या आव्हानाला आपण सामोरं गेलं पाहिजे, आणि ते मी आक्रमितीने गेलो. आणि मला आनंद आहे की महाराष्ट्रातल्या तरुणाईने तरुण पिढीने प्रचंड प्रतिसाद दिला.